हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आज ज्यांची 86वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो ते माथाडी चळवळीचे अधोयू आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आरक्षणाकरता बलिदान देऊन ज्यांनी या समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपली अमिट छाप तयार केली ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना माझी मानवंदना अर्पित करतो. आज या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालो आणि विशेषतः माथाडी कायद्याला 50 वर्ष पूर्ण झाले अशा या दुहेरी संगमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमच्या महायुतीचे नेते आणि मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरेजी, माझे सहकारी आणि अत्यंत संघर्षातून ज्यांचं नेतृत्व उभं झालं, गिरणी कामगारांचा मुलगा, विद्यार्थी चळवळी 20-25 वर्ष पूर्ण वेळ काम करून ज्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं ते सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, या ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री एकनाथराव शिंदे, माझे दुसरे सहकारी राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण, खऱ्या अर्थानं या चळवळीला अण्णासाहेबांनंतर अतिशय समर्थपणे भक्कमपणे या ठिकाणी अण्णासाहेबांचा शिवाजीरावांचा वारसा जे चालवत आहे ते आमचे मित्र नरेंद्र पाटीलजी, आमचे दुसरे मित्र आणि सहकारी शशिकांत शिंदेजी, राजन विचारेजी, आमचे राजे शिवेंद्रराजे भोसलेजी, मंदाताई म्हात्रे, संदीपजी नाईक, प्रशांतजी ठाकूर, संजीवजी नाईक, निरंजनजी डावखरे, प्रसादजी लाड, जेवणजी सुतार, रमेशजी पाटील, विरेनजी नार्वेकर, सतीश सोनी, मंचावर उपस्थित काही नावं माझे कदाचित चुकून गेले असतील, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना माथाडी कायद्याला 50 वर्ष झाल्याबद्दल आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी या कायद्याची निर्मिती केली, कायद्याचं संवर्धन केलं, या चळवळीचं नेतृत्व केलं आणि आज जे या चळवळीचं नेतृत्व करताय या सगळ्यांचं अभिवादन करतो, या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचे आभार मानतो की 50 वर्ष या देशामध्ये हा एकमेव अशा प्रकारचा कायदा की ज्या कायद्याने खऱ्या अर्थानं अंगमेहनत करणाऱ्या कामगारांना संरक्षण दिलं. खरं तर आपण असं म्हणतो की कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तिथल्या कामगारांचा मोठा हातभार असतो. अण्णाभाऊ साठे तर असं म्हणायचे की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही आहे, ही पृथ्वी कामगाराच्या तळहातावर आहे आणि खऱ्या अर्थानं देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचा जो काही वाटा त्या ठिकाणी असतो त्यांना किती संरक्षण मिळतं, त्यांना किती सामाजिक सुरक्षा मिळते याच्या आधारावर विकासाचा मोजमाप होत असतो. आणि मला खरोखर ज्यावेळेस या कायद्याकडे मी बघतो त्यावेळी एका गोष्टीचं समाधान वाटतं की या कायद्याने आमच्या माथाडी कामगारांना खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलं. मग अशी नरेंद्र ज्याप्रमाणे म्हणत होते की डोंगरातनं आलेले, सुदूर भागातनं आलेले, आमचे सगळे हे गावोगावातनं आलेले माथाडी कामगार या ठिकाणी आले, मुंबईसारख्या ठिकाणी ही एशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ, ए पी एम सी
यामध्ये एक प्रचंड मोठं काम उभं राहिलं आणि त्यातनं शेतकऱ्यांना फायदा झाला, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठी त्यातनं भर पडली. आणि म्हणून मला असं वाटतं की 50 वर्षानंतर आपण जेव्हा सिंहावलोकन करू या चळवळीकडे पाहतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना समाधान वाटतं की महाराष्ट्राने देशाकरता या चळवळीच्या माध्यमातून कामगारांना सुरक्षा कशी द्यायची याचा एक वस्तुपाठ उपलब्ध करून दिला आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता नीती आयोगाने याचा पूर्ण अभ्यास सुरू केला आहे आणि माननीय मोदीजींच्या सरकारचा मानस आहे की आपला माथाडी कायदा जो आहे अशाच प्रकारचा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू झाला पाहिजे आणि त्या संदर्भातला एक मसुदा आता तयार होण्याचं काम हे या ठिकाणी सुरू झालंय. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा नरेंद्र पाटील असतील किंवा शशिकांतजी शिंदे असतील या दोघांनाही राज्य सरकारच्या वतीनं मी निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो की आमचं सरकार हे भक्कमपणे कालही चळवळीच्या पाठीशी उभं राहिलं, आजही आहे आणि आपल्या आशीर्वादाने उद्याही आमचं सरकार येणार असल्यामुळे उद्याही हे सरकार भक्कमपणे माथाडी चळवळीच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास माझ्या वतीनं आणि उद्धवजींच्या वतीनं म्हणजे महायुतीच्या माध्यमातून हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी घेतो. हे खरंच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नरेंद्रजी आमच्याकडे वेगवेगळे मुद्दे घेऊन या ठिकाणी येत होते आणि त्या प्रत्येक मुद्द्याला त्याचे स्वरूप कशी करायची हा प्रयत्न आम्ही केला. ज्याचा उल्लेख झाला, दादांनी जो काही वडाळ्याचा प्रश्न सोडवला हा अतिशय जटिल प्रश्न होता, सातत्याने पाठपुरावा चालायचा. पण माथाडींच्या घरांचा प्रश्न ज्या ठिकाणी निर्माण झाला आम्ही तो तात्काळ त्या संदर्भात ते निर्णय घेतले, त्या संदर्भात दादांनी हेरिंग पूर्ण केलं, काही त्याच्यामध्ये एफएसआयचे प्रॉब्लेम होते तेही आम्ही दूर केले, भविष्यात आले तर ते प्रॉब्लेम आम्ही दूर करू. पण निश्चितपणे माथाडींना या ठिकाणी घर मिळाली पाहिजे या दृष्टीनं मोठं काम आम्ही हातामध्ये घेतलंय. प्रशांत ठाकूर या ठिकाणी आहेत, ते सिडकोचे अध्यक्ष आहेत. सिडकोच्या माध्यमातून देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आता माथाडींकरता घर बांधण्याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि मी नरेंद्र पाटीलजी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही मगाशी म्हणाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात आचारसंहितेत नवीन घोषणा करता येत नाही, पण जुनं जे झालंय ते सांगता येतं. म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या माथाडी कामगारांचा समावेश हा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या घरांकरता 2.5 लाख रुपये हे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळू शकतात. आणि ते आपण सिडकोचं जे काही काम यामध्ये हातामध्ये घेतोय ते सिडकोच्या कामामध्ये आपण माथाडी कामगारांकरता जी काही निर्मिती करतोय त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये सबसिडी हे आपण निश्चितपणे देणार आहोत. प्रत्येक माथाडी कामगाराचं घर हे झालंच पाहिजे या दृष्टीनं राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्याकरता एक मोठा हाऊसिंग स्टॉक, आपल्याला माहिती आहे आपण रिझर्वेशन केवळ वाढवलं नाही आपल्या हाऊसिंग स्टॉकमध्ये, पण नवीन हाऊसिंग, कारण नुसतं बाबा घर बांधले तर घर देऊ असं न करता घर बांधायला आतामध्ये घेतले, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या माथाडी कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त आपण जे काही पतपेढीच्या संदर्भात आपल्या हॉस्पिटलच्या संदर्भात सांगितलं ते खरं आहे की त्याच्यात काही निर्णय झाले होते, पण त्यानंतर आपण कॉन्शियस डिसिजन घेतलं, हे निर्णय परत घेण्याचा निर्णय घेतला, या संदर्भातली कारवाई आपण पूर्ण केली आहे, ती काही आचारसंहितेमुळे अडकली आहे, त्याच्यामुळे मी त्याबद्दल कुठली घोषणा या ठिकाणी करू शकत नाही. पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की जी काही कारवाई झाली आहे ती आपल्या बाजूने झालेली आहे, त्यामुळे आता त्याचा जो उत्तरार्ध आहे जो इलेक्शन नंतर होईल तो काही दुसरा होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे. ही मागणी देखील आपली जी आहे ती राज्य सरकारने यापूर्वीच पूर्ण केलेली आहे. मी आज अधिक या ठिकाणी बोलणार नाही, पण मला असं वाटतं की एक अतिशय मजबूत अशा प्रकारची चळवळ या ठिकाणी उभी राहिली आहे आणि या व्यासपीठावर आम्ही आल्यानंतर पूर्वी नरेंद्रजी राष्ट्रवादीत होते, आता ते आमच्यासोबत आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी देखील या व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्रित असतात आणि मी शशिकांतजी आपल्याला देखील आश्वस्त करू इच्छितो की हे व्यासपीठ आपण असंच ठेवा, आमचं काहीही याच्यामध्ये कुठल्या पक्षाचं व्यासपीठ करा असा आमचा कधीही आग्रह असणार नाही, हे कामगारांचंच व्यासपीठ आपण ठेवा. आम्ही कधीही या चळवळीत फूट पडावी, या चळवळीत कोणी अजून आमच्याकडे यावं, कोणी दुसऱ्याकडे जावं, जे आले त्यांचं स्वागत आहे, नाही आले त्यांचंही स्वागत आहे, जे आमच्या सोबत आहेत त्यांचंही आम्ही काम करणार आहोत, जे नाही आहेत त्यांचंही आम्ही काम करतो, कारण
आम्ही कामगारांकरता काम करण्याकरता या ठिकाणी आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की काहीही काळजी करायचं कारण नाही आहे. पूर्णपणे ताकदीनं आम्ही या चळवळीच्या पाठीशी भविष्यात देखील उभं राहू. नरेंद्रजी आपण अत्यंत भावनिक आहात आणि आपण हे सांगितलं की मी उद्या राहील नाही राहील वगैरे. मला असं वाटतं की तुमचं वयच काय आहे, त्यामुळे एकूण तुमच्या वयाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आता आपल्या चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाले, पण जेव्हा चळवळीला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही मंचावर असाल, काळजी करू नका. आणि आमचे छत्रपती उदय महाराजांनी सांगितलं, मला दोनच माणसांच्या मिशीची भीती वाटते आणि त्यात एक नरेंद्र पाटलांची मिशी आहे. आता प्रत्यक्ष छत्रपतींनी ज्यांना अशा प्रकारे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांना चिंता करायचं कारण नाही आहे. आपण असंच चांगलं काम या ठिकाणी करत राहावं, या चळवळीला पुढे नेत राहावं. चळवळीतल्या अडचणी आल्या तर त्या अडचणी आपण दूर करू आणि एक भक्कम अशा प्रकारची ही माथाडी चळवळ आमच्या माथाडींच्या मुलांना ज्या नोकऱ्या द्यायचा विषय असेल, त्यांना इतर प्रकारची जी काही मदत करायची असेल, या सगळ्या गोष्टी, माझं तर मत असं आहे की या संदर्भात अजून वेलफेअरच्या 4 गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर राज्य सरकार त्याला निश्चितपणे मान्यता देईल. आता आचारसंहिता असल्यामुळे परत मी देईल म्हटल्याबरोबर माझ्याविरुद्ध एखादा गुन्हा गेला दाखल होईल म्हणून मी त्याबद्दल अतिशय सावधपणे बोलतो, पण आम्ही आपल्या पाठीशी आहोत, काही काळजी करायचं कारण नाही आहे. पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक मोठा वारसा हा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा आपण चालवत आहात, तो असाच आपण चालवत राहावा. अण्णासाहेबांनी चालू केलेली मराठा आरक्षणाची चळवळ, या चळवळीला आपल्या सरकारने मराठा आरक्षण देऊन त्या ठिकाणी एक प्रकारची वेगळी मानवंदना ही अण्णासाहेबांना दिलेली आहे आणि त्यांच्या विचारांना अशाच प्रकारे राज्य सरकार मानवंदना देत राहील हाच विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.